नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. उद्या अर्थातच इट इज अ बिग डे. उद्या निकाल जाहीर होणार आहे. निकाल काय लागेल याबद्दल उत्सुकता आहेच. एक्झिट पोल काही लागला तरी सुद्धा निकाल मात्र वेगळा लागू शकतो अशी शक्यता निश्चितपणे आहे. काय होईल ते उद्या कळेलच. त्याबद्दल उद्या बोलता येईल सविस्तर. आज त्याबद्दल काही भाष्य करायचं कारण नाही किंवा अंदाज बांधायचं पण काही कारण नाही. कारण उद्या साधारणपणे दुपारी 12 चित्र बरंचसं स्पष्ट झालेलं असेल, त्यामुळे त्याबद्दल मी आता बोलत नाही. पण एक मुद्दा मला सांगायचा आहे, तो फार महत्त्वाचा आहे. तो असा, काही झालं तरी महाराष्ट्राचं राजकारण मात्र पूर्णपणे या निवडणुकीनंतर बदलणार आहे, या निकालानंतर बदलणार आहे. किंबहुना या लोकसभा निवडणुकीनं महाराष्ट्राचं राजकारण आमूलाग्र बदलून टाकलेलं आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये सगळ्यात अभूतपूर्व, सगळ्यात ऐतिहासिक अशा प्रकारची ही निवडणूक मानली पाहिजे. निवडणूक पूर्णपणे वेगळी होती. या निवडणुकीच्या निमित्तानं मी राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये गेलो, अनेकांशी बोललो आणि माझ्या लक्षात आलं ही निवडणूक पूर्णपणे वेगळी तर आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे. म्हणजे खरं म्हणजे ज्या प्रकारची अवस्था होती, म्हणजे सुरुवातीला महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेना फुटली, मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, हे दोन्ही पक्ष फुटले. उद्धव ठाकरे एकाकी आहेत असं वाटत होतं. शरद पवार या वयामध्ये अगदी एकटे पडलेत असं वाटत होतं. या दोघांकडेही त्यांचे पक्ष उरले नाहीत, त्यांचं चिन्ह उरलं नाही आणि एकूणच अवस्था फारच बिकट होती. अशा वातावरणामध्ये या निवडणुका झाल्या आणि निवडणुकांमध्ये जे काही घडलं त्यानंतर हे लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या जनतेनं ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. आणि गंमत अशी आहे, महाराष्ट्रावरचा परिणाम थेटपणे लगेच होणार याचं कारण असं आहे की काहीच दिवसांनी लगेच विधानसभेची निवडणूक आहे. नोव्हेंबरमध्ये या विधानसभेची मुदत संपते आणि साधारणपणे ऑक्टोबरमध्ये निवडणूक घोषित होईल अशी शक्यता आहे. म्हणजे 2-3 महिन्यांमध्ये लगेच निवडणूक घोषित होईल. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ती निवडणूक होईल. या निवडणुकीवर खूप परिणाम मोठा होणार आहे. याचं आणखी एक कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये दरम्यानच्या काळात कुठली निवडणूक झालीच नव्हती. 2019 जी निवडणूक झाली विधानसभेची, त्यानंतर कुठल्या निवडणुका झाल्या नाहीत. प्रामुख्यानं ज्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका होणं अपेक्षित होतं त्या निवडणुका झाल्या नाहीत. अनेक ठिकाणी 2-3 वर्ष झाले महानगरपालिकेची निवडणूक नाही, जिल्हा परिषदेची निवडणूक नाही. या सगळ्या वातावरणाचा जो काही आहे परिणाम, तो झाला असा की लोकसभेची निवडणूक सुद्धा स्थानिक मुद्द्यांवर जास्त लढवली गेली. तुम्हाला तुमच्या स्थानिक संदर्भात काय सांगायचंय ते बोला असं लोक विचारत होते. उमेदवारांना सुद्धा तोच मुद्दा प्रामुख्याने मांडावा लागला. या निवडणुकीमध्ये काय घडलं महाराष्ट्रामध्ये, म्हणजे अगदी जे बाहेरचे पत्रकार यायचे, तुम्ही बघा एक्झिट पोलमध्ये एवढं सगळं दाखवलेलं आहे, पण प्रत्येक एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्राबद्दल मात्र जे चित्र आहे ते वेगळं आहे. कारण बाकी राज्यांपेक्षा सुद्धा महाराष्ट्रातली अवस्था वेगळी असणार आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे अगदी कितीही फेक निकाल द्यायचा झाला तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यांना हे माहिती आहे की चित्र वेगळं असणार आहे. खरं म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा चित्र वेगळं आहे, त्याचप्रमाणे कर्नाटकमध्ये चित्र वेगळं आहे, राजस्थानमध्ये चित्र वेगळं आहे, बिहारमध्ये चित्र वेगळं आहे. पण एनिवे बाकी ठिकाणी आणखी काही गोष्टी असतील आणि घटक असतील. महाराष्ट्रामध्ये मात्र एक घटक जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्रामधली निवडणूक ही अतिशय वेगळ्या प्रकारे लढवली गेली आणि ती लोकांनी आपल्या हातात घेतली, हा सगळ्यात महत्वाचा भाग. ती सुरुवात केव्हा झाली? खरं म्हणजे मला नेहमी असं वाटत आलंय 2014-2019 जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, 2014 मोदींची लाट होती, मोदी पंतप्रधान झाले, अर्थातच त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळे पक्ष वेगवेगळे लढले आणि त्या निवडणुकीमध्ये अर्थातच भारतीय जनता पक्ष हा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून पुढे आला. शिवसेना होती पण शिवसेना वेगळी लढली. भाजप आणि शिवसेना एकत्र येतील का याबद्दल खात्री नव्हती. किंबहुना शरद पवारांनी बार्गेनिंग पॉवर जी काही आहे शिवसेनेची ती कमी करून टाकली आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर करून टाकला 2014 विधानसभा निवडणुकीचा पूर्ण निकाल येण्यापूर्वीच. पण तरीसुद्धा इव्हेंच्युअली भाजप आणि शिवसेना दोघे एकत्र आले, त्याचं सरकार स्थापन झालं. त्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती. 2014-2019 या कालावधीमध्ये एकूण भाजपचं बरं चाललं होतं, एकूण अवस्था ठीक होती. 2019 पुन्हा देवेंद्र फडणवीस बाहेर पडले निवडणुकीसाठी आणि त्यांची ती जनादेश यात्रा वगैरे सुरू झाली. त्या सगळ्या कालावधीमध्ये सुद्धा एकूण देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्ष यांच्याबद्दलचं मत बरंच होतं. 2019 लोकसभेची निवडणूक झालेली होती आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष यापूर्वीपेक्षाही अधिक मताधिक्यांनी किंवा अधिक जागांनी
निवडून आलेला होता. एवढं सगळं घडलेलं होतं. आणि लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेची जी गंमत आहे की विधानसभेला तर हे लक्षातच आलं लोकांच्या की काही झालं तरी भाजपचा पराभव करणं शक्य नाहीये. 2019 विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वीची स्थिती अशी होती. साधी गोष्ट अशी होती की मुळामध्ये एकतर बरेच लोक, बरेच काँग्रेसमधले, राष्ट्रवादी काँग्रेसमधले बरेच नेते महत्वाचे हे भाजपमध्ये गेलेले होते, भाजपसोबत जात होते आणि एकूणच विरोधकांची अवस्था फार बिकट आहे असं बोललं जात होतं. एका अर्थात ते खरं पण होतं का, तेव्हा मी काँग्रेसच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी बोलत होतो आणि त्यांनी बऱ्यापैकी जणू काही आपण ही निवडणूक हरलोच आहोत अशा मूडमध्ये, अशा पवित्र्यामध्ये ती मंडळी होती. 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळणार नाही, उलट पक्ष आपल्याला फार कमी जागा मिळतील असं त्यांना वाटत होतं. 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची अवस्था फार बिकट झाली होती. काँग्रेसला फक्त एकच जागा मिळाली लोकसभेची. काँग्रेससारख्या एवढ्या मोठ्या पक्षाला एवढी एकच जागा मिळावी हे सगळ्यात मोठं अपयश होतं. राष्ट्रवादी काँग्रेसला बऱ्याच जागा मिळाल्या, 4 जागा मिळाल्या, पण तरी एकूण त्यांची अवस्था काही फार बरी नव्हती. उलट पक्ष वंचित बहुजन आघाडी हीच 2019 निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेची ठरली, कारण वंचित बहुजन आघाडीनं 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये 40 लाखाहून अधिक मते मिळवली आणि अनेक ठिकाणी चमकदार कामगिरी केली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापेक्षाही जणू मोठा पक्ष आहे अशा प्रकारे चर्चा सुरू झाली होती. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची अवस्था बिकट आहे हे सगळीकडे सांगितलं जात होतं. आणि 2019 विधानसभा निवडणूक हे देवेंद्र फडणवीस एकतर्फी पद्धतीनं जिंकतीलच अशी खात्री होती. पण चित्र अचानकपणे बदलत गेलं. ते चित्र जे बदलत गेलं ते मी मुद्दाम सांगतोय, कारण त्याचा संबंध आताच्या या निवडणुकीच्या वातावरणाशी आहे. 2019 विधानसभा निवडणुकीला जेव्हा प्रत्यक्ष एका अर्थानं तोंड फुटलं किंवा ती निवडणूक घोषित झाली त्याच्यानंतर मात्र चित्र जे आहे ते हळूहळू बदलत गेलं. मागे सांगितलंय त्यामध्ये प्रामुख्यानं शरद पवारांनी ईडीला दिलेलं आव्हान हा एक महत्वाचा मुद्दा होताच. त्यानंतर शरद पवारांची पावसाची सभा ही तर अगदी मतदानाच्या अगदी अगोदर होती, 2 दिवस अगोदर प्रचार संपतानाचीच ती सभा होती, त्यामुळे त्याचा परिणाम झालाच. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे 3 गोष्टी ठरल्या किंवा 3 गोष्टी ती नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला आणि ते बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचलं. म्हणजे पहिलं जे आहे ते असं की एकत्र गुजरात विरुद्ध महाराष्ट्र असा संघर्ष आणि सगळ्या कंपन्या गुजरातला नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्राचा विकास होणार नाही, विकास होईल गुजरातचा आणि जाणीवपूर्वक गुजरातचं आपल्यावर जणू काही आक्रमण होत आहे अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला हा पहिला मुद्दा. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महाराष्ट्र जणू काही आणि भाजप हा महाराष्ट्र विरोधी अशा प्रकारे. आणि अर्थातच त्याच्यामध्ये हळूहळू जेव्हा शरद पवार आले, शरद पवारांच्यावर टीका सुरू झाली. खरं म्हणजे शरद पवारांबद्दल टीका महाराष्ट्रानं यापूर्वी अनेकदा पाहिलेली आहे, ऐकलेली आहे. किंवा शरद पवार हे समकालीन राजकारणामध्ये सर्वाधिक टीका कोणावर झाली असेल आजवर तर ती शरद पवारांवर. एवढी टीका झाली, एवढे आरोप झालेले आहेत, पण तरीसुद्धा यावेळी मात्र शरद पवारांवर, विशेषतः या वयामध्ये शरद पवार आहेत आणि शरद पवारांबद्दल या प्रकारे जे बोललं जात आहे, शरद पवार जे एकाकी पडत चाललेले आहेत त्याच्या अनुषंगाने काहीतरी एक सहानुभूती वाटू लागली लोकांना हा दुसरा फार महत्वाचा मुद्दा होता. शरद पवारांच्याबद्दल वाटणारी सहानुभूती हा मुद्दा त्या निवडणुकीमध्ये फार महत्वाचा ठरला. तिसरा मुद्दा जो आहे तो असा की मुळामध्ये आत्ता आपल्याला काहीतरी बदल करणं आवश्यक आहे, कारण आत्ता बदल केला नाही तर मग हे सरकार पुन्हा राहील, ती अँटी इन्कम्बन्सी जी असते हे सरकार पुन्हा राहील आणि काहीतरी बदल होणं आवश्यक आहे, हा बदल आपण महाराष्ट्रामध्ये केला पाहिजे असं वाटायला सुरुवात झाली. या सगळ्या गोष्टींमुळे हळूहळू वातावरण बदलत गेलं. मला आठवतं की सांगलीमध्ये महापूर आलेला होता आणि महापूर असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन असे नेते प्रचार करत होते. त्या सगळ्यावर खूप टीका झाली की मुळात तिकडे महापूर आलेला आहे, लोक बोलतायत आणि तुम्ही काय करताय, असं सगळं झालं. हळूहळू हळूहळू वातावरण बदलत गेलं, वारं बरंच फिरत गेलं, एवढं वारं फिरत गेलं की जी निवडणूक पूर्णपणे एकतर्फी भाजप जिंके अशी खात्री होती, देवेंद्र फडणवीस जिंकतील अशी खात्री होती, तेव्हा भाजप आणि शिवसेना हे सोबत होते, लोकांची युती होती, निवडणूक पूर्व युती होती आणि ही खात्री होती की भाजप आणि शिवसेनेला प्रचंड बहुमत मिळेल ही खात्री होतीच आणि त्याप्रमाणे घडलं सुद्धा. पण प्रत्यक्षात ज्या प्रकारच्या जागा मिळाल्या, 105 जागा फक्त मिळतील भाजपला असं वाटलं नव्हतं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एवढ्या जागा मिळतील असं अजिबात वाटलं नव्हतं. म्हणजे त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागा जिंकल्या, काँग्रेसने 44 जागा जिंकल्या, एवढ्या जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिंकतील असं अजिबात वाटत नव्हतं. त्यांना खूप कमी जागा मिळतील आणि उलट पक्ष वंचितचा परिणाम जो आहे तो चांगलाच असेल असं वाटलं होतं. प्रत्यक्षात मात्र वेगळं, वंचित बहुजन आघाडीला ज्या प्रकारचं यश
लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालं होतं, तसं यश पुन्हा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना नाही मिळालं. किंवा असं म्हणता येईल की विधानसभा निवडणुकीमध्ये खरं म्हणजे वंचितची ती क्षमता नव्हती, त्यामुळे वंचितमुळे काही उमेदवार पराभूत होणं वगैरे असं फारसं घडलं नाही. वंचितची मतं पण कमी झाली, एकूण त्यांची मतांची टक्केवारी कमी झाली, मतांची टक्केवारी 4-4.5% आली. त्यामुळे जो जी अपेक्षा होती की वंचितला प्रचंड यश मिळेल, वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत होतील, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांचं मनोधैर्य पूर्णपणे संपलेलं आहे, तेव्हा त्यांना अगदी कमी जागा मिळतील. देवेंद्र फडणवीस यांची तेव्हा मी मुलाखत घेतलेली होती, त्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते, निवडणूक घोषित होण्यापूर्वी की साधारणपणे ही गोष्ट आहे, देवेंद्र फडणवीस असं म्हटले होते की या निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांना विरोधी पक्षनेतेपद सुद्धा मिळणार आहे. विरोधी पक्षनेता होण्यासाठी जेवढ्या जागा आवश्यक असतात तेवढ्याही जागा या दोन्ही पक्षांना मिळणार नाहीत. याच्या उलट वंचित बहुजन आघाडी विरोधी पक्षनेता त्यांचा झाला तरी मला आश्चर्य वाटणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा अधिक जागा वंचित बहुजन आघाडीला मिळतील. पण त्या निवडणुकीमध्ये जे एक नॅरेटिव्ह सेट महाराष्ट्र विरुद्ध भाजप किंवा भाजप म्हणजे ज्याप्रमाणे एक लक्षात घ्या नॅरेटिव्ह आहे, एक खरं खोटा मुद्दा वेगळा, ज्याप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर भाजपनं देशद्रोही नावाचा शब्द कॉईन केलेला आहे. आणि तुम्ही समजा तुम्ही सरकारसोबत नाही आहात, तुम्ही भाजपसोबत नाही आहात म्हणजे तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही भाजपला विरोध करत आहात म्हणजे तुम्ही देशद्रोही आहात. अगदी त्याप्रमाणे भाजपची प्रतिमा महाराष्ट्र द्रोही अशी व्हायला सुरुवात तेव्हा झाली. त्याच्यानंतर 2019 त्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, भाजप शिवसेना यांचं सरकार येणार अशी अवस्था होती. पण प्रत्यक्षात मात्र उद्धव ठाकरेंनी भूमिका वेगळी घेतली आणि उद्धव ठाकरेंनी ठरवलं यांच्यासोबत जायचं नाही. निवडणूक निकालानंतर जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्येच उद्धव ठाकरेंनी वेगळी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा साधारणपणे हे सुतोवाय झालं होतं. त्यानंतर मग पहाटेचा शपथविधी झाला आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तो निर्णय फार ऐतिहासिक होता. त्यात उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. खरं म्हणजे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत शिवसेना गेलेली होती. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये याला अतिशय विरोधी प्रकारे कमेंट व्हायला हवी होती, विरोधी प्रतिक्रिया उमटायला हवी होती, पण पडसाद वेगळे उमटले. याचं कारण भाजपची तयार झालेली प्रतिमा. आणि त्यामुळे शिवसेना जर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाते आहे आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवते आहे तर स्वागतच केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली गेली. आणि उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन सुद्धा असं वाटलं होतं की उद्धव ठाकरेंच्या परंपरागत मतदारांना त्यांच्या चाहत्यांना कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना हे रुचणार नाही, हे आवडणार नाही. भाजपला सोडून काँग्रेससोबत जाणं राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणं हे आवडणार नाही. बाळासाहेब ठाकरेंची काँग्रेसबद्दलची विधानं किती आहेत आपल्याला माहिती आहे. असं सगळं असताना सुद्धा हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेचा बुलंद असताना काँग्रेस सोबत शिवसेना जाऊ शकणार नाही आणि गेली तर लोकांना आवडणार नाही, प्रत्यक्षात उलटं घडलं. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले. मी गेल्या काही वर्षांमध्ये जे मुख्यमंत्री आपण पाहिले त्यामध्ये सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरले असं म्हटलं तरी आश्चर्य वाटू नये असं घडलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं आणि त्याच्यानंतर कोरोनाच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारचं काम केलं, ज्या प्रकारे लोकांना दिलासा दिला, जरी त्यांचं वर्क फ्रॉम होम वगैरे असलं, ते मंत्रालयात जात नसले, बाकी काही असलं तरी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या विषयी लोकांना आस्था वाटू लागली, जिव्हाळा वाटू लागला, हा घरातला माणूस आहे असं वाटू लागलं. मी यापूर्वी पण सांगितलं आहे, मुद्दाम आता सगळं सांगतो यासाठी हे वातावरण कसं बदलत गेलं. आणि त्याच्यानंतर असं असताना महाविकास आघाडी सरकार कोसळलं पाडलं गेलं, त्याच्यानंतर मात्र भाजपबद्दलची ही जी भावना होती ती अत्यंत तीव्र झाली. मी मुळामध्ये महाराष्ट्र द्रोही अशा प्रकारची भाजपची प्रतिमा तयार करण्यामध्ये विरोधकांना यश आलेलं होतंच, पण हे घडल्यामुळे ती प्रतिमा ठळक झाली. ठळक झाल्यानंतर लोकांच्या मनामध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळलं याचा एक असंतोष होता की अतिशय, आणि तेही लोकांना असं वाटलं की काहीतरी अप्रामाणिकपणा करून खेळी करून कारस्थान करून हे सरकार पाडलेलं आहे. आणि उद्धव ठाकरेंच्या बद्दलची प्रतिमा ही चांगली असल्यामुळे त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला उलट पक्षी, आणि भाजपला तोटा झाला महाविकास आघाडी सरकार पाडल्याच. महाविकास आघाडी सरकार पाडलं, महाविकास आघाडी सरकार पडताना अर्थातच शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. शिवसेनेमध्ये उभी फूट पडण्याशिवाय महाविकास आघाडी सरकार पडणं शक्य नव्हतं. शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि मग त्याची गुवाहाटी वगैरे सगळं प्रकरण झालं, गुवाहाटीला सगळे आमदार जाणं, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणं, हे सगळं घडल्यानंतर मात्र महाराष्ट्रातल्या जनतेला हे आवडलं नाही हे आपण ठामपणे सांगू शकतो. लोकांना हे आवडलं, लोकांना हा विश्वासघात वाटला आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे 2014-2019 या 5 वर्षांमध्ये हिरो होते, ते देवेंद्र फडणवीस या घटनेनं मात्र
खलनायक झाले, कारण लोकांना हे आवडलं नाही, या प्रकारे करायला नको होतं, अशा प्रकारची साधारणपणे जनमानसातली भावना होती. पण तरी सुद्धा मी मागेही म्हटलं, पण तरी सुद्धा लोकांनी हे स्वीकारलं, मान्य केलं, हरकत नाही, शेवटी सरकार स्थापन करायचं असेल अशा खेळी कराव्या लागतात, त्याला इलाज नसतो. तर मी किमान भाजप समर्थकांना हे आवडलं किंवा बरं वाटलं असेल. पण त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि अजित पवार वेगळे झाले, तेव्हा मात्र दोघांना हे आवडलं नाही की मुळामध्ये अशा प्रकारचं कारस्थान करून शरद पवारांना सोडून अजित पवारांनी तिकडे जावं हे लोकांना आवडलं नाही. आणि भाजपच्या कोर वोटरना सुद्धा हे अजिबात रुचलं नाही की ज्या अजित पवारांच्या बद्दल, ज्या शरद पवारांच्या बद्दल तुम्ही भ्रष्टाचाराचे एवढे आरोप केले, NCP नॅशनल करप्ट पार्टी असं तुम्ही सांगत होता, त्या नॅशनल करप्ट पार्टीला तुम्ही आपल्यासोबत घेतलं, अजित पवारांना आपल्यासोबत घेतलं, हे लोकांना अजिबात आवडलं. त्यामुळे तो संताप जो आहे 2019 एक संताप तयार झाला होता, महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं, त्या संतापाला आउटलेट मिळाला, लोक शांत झाले. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर लोक आणखी संतप्त झाले, त्याच्यानंतर लोक आणखी संतप्त झाले केव्हा, जेव्हा शिवसेना फुटली, म्हणजे महाविकास आघाडी सरकार कोसळतानाच. आणि पुन्हा तो संतापाचा कडेलोट झाला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला. याच्यामध्ये या सगळ्याचे खलनायक खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस ठरवले गेले. मुळात देवेंद्र फडणवीस खलनायक असतील असं मला वाटत नाही. भाजपमध्ये कुठलीही गोष्ट हे वरिष्ठांना विचारल्याशिवाय, वरिष्ठांच्या संमतीशिवाय होत नाही. त्यामुळे निर्णय वरिष्ठांचा असेल, पण खापर मात्र त्यांच्यावर फोडलं गेलं, कारण काही का असेल. पण त्यामुळे महाराष्ट्रातले भाजपचे नेते हे बऱ्यापैकी पंक्चर झाले. याच्या उलट उद्धव ठाकरे आणि शरद पवार याच्याबद्दल मात्र प्रचंड सहानुभूती निर्माण झाली, असं एकूण चित्र महाराष्ट्रात तयार झालं. 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये ही सुरुवात झाली होती आणि आता त्याचा कळस गाठला तो या लोकसभा निवडणुकीमध्ये. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये चित्र पूर्णपणे वेगळं होतं. मी खरं म्हणजे ते कोणाच्या बाजूनं होतं यापेक्षा सुद्धा कोणाच्या विरोधामध्ये आहे हे स्पष्टपणे जाणवत होतं. आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या केंद्रातला मुद्दा चाललाच नाही, राष्ट्रीय मुद्दा चाललाच नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हिंदुत्वाचा किंवा अशा प्रकारचा कुठलाही मुद्दा, म्हणजे राम मंदिराचा मुद्दा हा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये अजिबातच नव्हता. 22 जानेवारीला मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे सगळं एकत्र असल्यामुळे उलट पक्षी त्याचा फायदा राम मंदिराचा महाराष्ट्रामध्ये अजिबातच झाला नाही. त्यामुळे तो कुठलाच मुद्दा चालला नाही. हिंदुत्वाचा मुद्दा चालला नाही, 370 हा मुद्दा चालला नाही, NRCCA काही कुठलेच मुद्दे चालले नाहीत. इथे जे मुद्दे चालले आहेत, आता सगळ्यात पहिला ठळक जो मुद्दा होता तो मुद्दा होता भाजपला विरोध. आणि या प्रकारे सरकार पाडलं गेलं, या प्रकारे पक्ष फोडले गेले, त्याला विरोध, या प्रकारच्या राजकारणाला विरोध. हा विरोध फार तीव्र आणि टोकदार होत गेला आणि तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघांमध्ये दिसत होता, जाणवत होता, ठळकपणे लक्षात येत होता. हे जे आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळामध्ये उद्धव ठाकरेंबद्दलची सहानुभूती, शरद पवारांच्या बद्दलची सहानुभूती एका बाजूला, भाजपबद्दलची नाराजी दुसऱ्या बाजूला, हे वाढत गेलं. आणि मग स्थानिक मुद्दे त्यामध्ये ॲड होत गेले, त्यामध्ये अर्थातच महागाईचा मुद्दा, बेरोजगारी, हे सगळे मुद्दे ॲड होत गेले. पण प्रमुख मुद्दे जे चालले ना, मी तुम्हाला सांगतो, म्हणजे अजित पवार परवा जे म्हणाले, तर अजित पवार म्हणाले की शिवसेनेकडे अल्पसंख्याक लोक कधीच जात नव्हते, त्यांना प्रामुख्याने मुस्लिम म्हणायचं होतं. पण यावेळी मुस्लिम हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत गेले असं अजित पवार म्हणाले. आता हे खरंच म्हणजे वरवर पाहता हे आश्चर्यकारक आहे. ते बाळासाहेब ठाकरे जेव्हा शिवसेना प्रमुख होते, शिवसेनेचे नेते होते, तेव्हा उलट पक्षी अवस्था काय होती, तेव्हा मुस्लिम विरोध हा बाळासाहेबांच्या भाषणाचा एक प्रमुख त्यांचं सूत्र असायचं आणि मुस्लिमांना उलट पक्षी भीती वाटायची. ते मुस्लिम एवढ्या मोठ्या संख्येनं शिवसेनेसोबत जाणं हे थक्क करणारं होतं, आश्चर्यचकित करणारं होतं. पण असं घडलं. या निवडणुकीमध्ये मुस्लिम प्रामुख्याने एकवटलं. काँग्रेससोबत मुस्लिम असणं हे तर स्वाभाविकच आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेसोबत, उद्धव ठाकरेंसोबत मुस्लिमांचं येणं हे मात्र फार धक्कादायक होतं. पण त्याचप्रमाणे बौद्धांनी सुद्धा यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या ऐवजी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असं साधारणपणे चित्र होतं. की जर आपल्याला निवडणूक जिंकायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला महाविकास आघाडीसोबत जावं लागेल. कारण जर आपण महाविकास आघाडीसोबत गेलो नाही तर अर्थातच त्याचा फायदा मागच्या निवडणुकीप्रमाणे भाजपला होतो. उमेदवार पडतात, आपला उमेदवार एकही निवडून येत नाही. वंचित बहुजन आघाडीनं 2019 एवढी चमकदार कामगिरी केली, पण त्याचा एकही उमेदवार निवडून आला नाही, इन्क्लुडिंग प्रकाश आंबेडकर. इम्तियाज जलील आले MIMचे, त्यांची तेव्हा वंचित सोबत आघाडी होती. पण मुद्दा असा की हे सगळे लोक जे आहेत, हे सगळे लोक एकवटले, हा याचा फार महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे महाराष्ट्रातलं चित्र हे पूर्णपणे वेगळं होतं. महाराष्ट्रामध्ये अगदी सगळीकडे अशा प्रकारचं वातावरण होतं की
सगळ्याच ठिकाणी काय होईल निकालामध्ये हे सांगता येत नव्हतं. आणि उलट पक्षी अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार हा पुढे आहे असं पण जाणवत होतं. मला असं वाटतं की हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे ही निवडणूक प्रामुख्याने संविधानाच्या संदर्भामध्ये नेण्यात विरोधकांना यश आलं. संविधान वाचवलं पाहिजे आणि संविधान बदललं जाणार आहे, भाजपचा संविधान बदलून टाकण्याचा प्रयत्न आहे. आता हा जो प्रयत्न झाला असं सांगण्याचा तो मुद्दा बऱ्यापैकी चालला. आता प्रत्यक्ष निकालामध्ये कसं उमटेल मला माहिती नाही. माझं स्वतःचं आकलन असं आहे की काही झालं तरी महाविकास आघाडीला किमान एक जागा महायुतीपेक्षा जास्त मिळेल महाराष्ट्रामध्ये. माझा अंदाज असा आहे की साधारणपणे 26 ते 28 जागा या महाविकास आघाडीला निश्चितपणे मिळतील महाराष्ट्रात असे एकूण दिसत आहे. त्यामुळे जास्तही मिळू शकतात पण 28 जागा तरी कमीत कमी मिळतील. प्रत्यक्ष निकाल काय लागेल हे माहिती नाही. पण समजा इनकेस, मला असं वाटतं की समजा खरोखर असा निकाल लागला नाही आणि वेगळाच निकाल लागला, तरीसुद्धा एक मात्र गोष्ट फार महत्त्वाची आहे ज्याचा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे. तो असा की लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जे एक नॅरेटिव्ह तयार झाला, समजा निकाल वेगळा लागला, समजा महाविकास आघाडीला फार कमी जागा मिळाल्या, तरीसुद्धा लोकांची नाराजी कमी होईल असं नाही, कदाचित हा संताप उलट पक्ष वाढू शकतो. ज्याप्रमाणे शिवसेना फुटल्यामुळे संताप अधिक वाढला, ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे संताप अधिक वाढला, ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यामुळे संताप अधिक वाढला, अगदी त्याप्रमाणे हा संताप जो आहे ना हा संताप प्रचंड वाढू शकतो आणि हा संताप उलट पक्ष अधिक टोक गाठू शकतो. आणि तो टोक गाठलेला संताप जो आहे तो विधानसभा निवडणुकीमध्ये जाणवू शकतो. विधानसभा निवडणूक लगेच येणार आहे. मी म्हटलं की 2-3 महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा चित्र वेगळं असणार आहे. साधी गोष्ट अशी की 288 मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये आहे आणि साधारणपणे सगळीकडे आपण जर बघितलं तर जे चित्र आहे, जे वातावरण आहे असा विचार केला तर मग त्याचा थेटपणे फटका हा इथे बसणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबद्दल की सहानुभूती मोठ्या प्रमाणात दिसते. आणखी एक मुद्दा असा आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांची मिळून मतांची टक्केवारी साधारणपणे 50% होते. जर 50% मतं एका बाजूला असतील आणि दुसरा मुद्दा असा की भाजपसोबतसुद्धा शिवसेना आहे, भाजपसोबतसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, पण खरी शिवसेना कुठली हा फैसला या निवडणुकीमध्ये झालेला आहे. खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठला हाही फैसला या निवडणुकीमध्ये झालेला आहे. कारण शेवटी असं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या संदर्भात ज्या प्रकारचं वातावरण होतं, त्या प्रकारचं वातावरण हे तिकडच्या शिवसेनेमध्ये किंवा तिकडच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्हतं हे कोणीही सांगितलं. म्हणजे जे जे लोक ग्राउंडवर येतात आणि प्रत्यक्ष निवडणूक बघतात, मतदानाचा निकाल काय लागेल माहिती नाहीये, पण एकूण जे वातावरण तयार झालेलं होतं त्या वातावरणामध्ये हे स्पष्ट झालं की राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक मतदार हा शरद पवारांच्या सोबत आहे आणि शिवसेनेचा पारंपरिक मतदार हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत आहे. त्यामुळे मी मागेही म्हटलं होतं की भाजपनं प्रयत्न केला की पूर्णपणे झाड आपल्यासोबत घेण्याचा, पण त्यांच्या हाताला फक्त फांदी लागली, त्यांच्या हाताला 2 फांद्या लागल्या, पण मूळ झाडं जी आहेत ती मात्र जिथल्या तिथेच राहील. त्याच्यामुळे भाजपची मतांची टक्केवारी वाढली नाही, उलट पक्ष हे केल्यामुळे भाजपबद्दलचा संताप वाढला, हे 2 पक्ष सोबत घेतल्यामुळे भाजपबद्दलची नाराजी वाढली आणि भारतीय जनता पक्षाला हे कळून चुकलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये ही आपण गंभीर चूक केलेली आहे, लोकांना हे आवडलेलं तर नाहीच. आणि दुसरं म्हणजे ज्या 2 पक्षांना आपण सोबत घेतलं असं म्हणतो आहोत ते आता ओझं झालेलं आहे, त्यांचा फायदा काहीच नाही आहे, त्यांची मतं तर नाहीतच पण उलट पक्ष तोटा आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि हा तोटा सगळ्यात मोठा होणारही विधानसभा निवडणुकीमध्ये. लोकसभा निवडणुकीमध्ये वातावरण वेगळं असतं, साधारणपणे वरच्या स्तरावरची निवडणूक असते, विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र खरोखरच मोठा गोंधळ होईल. याचं कारण असतं की आत्ता छगन भुजबळ असं म्हणाले की आम्हाला 70-80 जागा हव्यात, जागा वाटपावरून प्रचंड मोठा गोंधळ होईल. शिवाय या म्हणजे ज्या लोकांना आपण सोबत घेतलेलं आहे त्यांना एवढ्या जागा देऊन करायचं काय, कारण जागा जिंकण्याची क्षमता त्यांची खरंच आहे का? आणि जेव्हा विधानसभा निवडणुकीमध्ये त्या स्तरावर तो सगळा सामना होईल तेव्हा मग अनेक कार्यकर्त्यांची धुसफूस होईल, ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांची नाराजी असेल, दोन्हीकडे असेल, महायुतीमध्ये पण असेल, महाविकास आघाडीमध्ये पण असेल, पण ती प्रामुख्याने महायुतीमध्ये अधिक असणार आहे. जे भाजपचे पारंपरिक मतदारसंघ आहेत तिथेसुद्धा शिवसेनेला त्या जागा हव्या असू शकतात किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला त्या जागा हव्या असू शकतात. अशा सगळ्या गोंधळामध्ये महाविकास आघाडीला थोडासा फायदा होईल आणि महायुतीला मात्र मोठा तोटा होईल असं मला वाटतं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये हे चित्र हे फार वेगळं असणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागतोय ते बघितलं पाहिजे. फारच महाविकास आघाडीला फारच मोठं यश मिळालं तर तो फटका
भाजपला बसणारच आहे, पण समजा महाविकास आघाडीला अगदी चांगलं दारून अपयशालाच तोंड द्यावं लागलं तरी सुद्धा हा संताप त्यामुळे वाढणार आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी झाल्या, म्हणजे महाविकास आघाडीला खूप जागा मिळाल्या तरीही तेच घडणार आहे, आणि महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा अगदीच कमी जागा मिळाल्या तरीही हे घडणार आहे. मला असं वाटतं की येणारी विधानसभा निवडणूक ही अत्यंत वेगळी निवडणूक असणार आहे. या निवडणुकीमध्ये काय होतं आहे ते बघितलं पाहिजे, पण या निवडणुकीमध्ये अगदी सत्तांतराचा कौल जनतेनं दिला तरीही आश्चर्य वाटू नये अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे अर्थातच ग्राउंडवर काय आहे, साधारणपणे लोक काय विचार करतात त्याच्या अनुषंगानं जे मला वाटतं त्यांनी म्हटलेलं आहे. ही नाराजी जी आहे भाजपबद्दलची ती संपूर्णच भाजपला यश आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूती कमी करण्यात भाजपला यश आलं. जो असंतोष आहे भाजपविषयी भाजपच्या नेत्यांविषयी तो कमी करण्यात भाजपला यश आलं. तर भाजप कदाचित याच्यावर मातही करेल, पण काय होईल हे सांगता येत नाही. पण आत्ता चित्र मात्र असं आहे. तुम्हाला काय वाटतं, जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये. बाकी बोलत राहू, भेटत राहू.